रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार प्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। कोरोना संकटामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणामध्ये काळाबाजार सुरू आहे, यामध्ये अनेक बड्या हॉस्पिटल्सची देखील नावे आहेत। तर कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे, मात्र सध्या या इंजेक्शनचा तुटवडा आहे। अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये इंजेक्शन विकले जात आहेत, या प्रकरणी साम टीव्हीने सातत्याने बातम्या देखील दाखवलेल्या आहेत आणि त्यानंतर आता आरोग्यमंत्र्यांनी कारवाईची तयारी दर्शवली आहे। आता सध्या डिमांड जास्त सप्लाय कमी, त्याचा परिणाम हा नक्कीच काळा बाजार आणि अन्य गैरमार्गाने काहीतरी गोष्टींवर होत असतो। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आमचा प्रयत्न आहे सप्लाय वाढला पाहिजे, म्हणून मी सिप्लाचे हेड, हिट्रोचे हेड आणि नवीन एक कंपनी आहे मायलॅन, त्या मायलॅनच्या जे काही इंडिया प्रमुख आहेत त्यांच्याशी सगळ्यांशी मी झूम कॉलवर चर्चा केली आणि कुठल्याही परिस्थितीत या आठवड्याभरात ते संपूर्ण सप्लाय वाढवणार आहेत अशी त्यांनी मला खात्री दिली। कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला आणखी एक यश मिळालेलं आहे। ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं ब्रिटनच्या प्रमुख फर्म सोबत मिळून गेम चेंजिंग अँटीबॉडीज टेस्ट किट आता तयार केलेलं आहे। तर या किटचं ट्रायल घेण्यात आलं असून ते यशस्वी झालेलं आहे। ऑक्सफर्डच्या या किटमुळे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत। विशेष म्हणजे यासाठी लॅबमध्ये जाण्याची आवश्यकता देखील नाही। जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 305 नवीन कोरोना रुग्णांचं निदान झालंय, त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या 7275 झाली आहे। तर आतापर्यंत 371 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। दरम्यान जिल्ह्यामध्ये 4418 रुग्ण बरे झाले असून सध्या 2486 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। परभणी जिल्ह्याने कोरोना रुग्णांच्या संख्येनं 350 टप्पा ओलांडलाय। आज पहाटे 2 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, तर आतापर्यंत 12 जणांना आपला प्राण गमवावा लागलेला आहे। दरम्यान कोरोनावरती मात केलेल्यांची संख्या सध्या 148 असून 204 ऍक्टिव्ह रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यामध्ये 23 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे। लॉकडाऊनच्या काळामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा, दुकानं, बाजारपेठा बंद राहणार आहे। तर पाथर्डीमध्ये गेल्या 2 दिवसामध्ये तब्बल 64 कोरोना रुग्ण आढळले आणि त्यामुळेच पाथर्डी तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 70 वर पोहोचला। अशा परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय। नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या कोविड प्रयोगशाळेतील टेक्निशियनलाच कोरोनाची लागण झाली आहे। या प्रयोगशाळेला सॅनिटाईज करण्यात आलं असून ही प्रयोगशाळा 24 तासासाठी बंद ठेवण्यात आली आहे। या प्रयोगशाळेमध्ये दररोज 300 वर रुग्णांची कोविड चाचणी केली जाते आणि त्यामुळे आता काही चाचण्यांचे अहवाल उशिरानं मिळतील। पुण्यामध्ये कोरोना आटोक्यामध्ये आणण्यासाठी 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे। या 13 दिवसात तब्बल 8097 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे। 4 ते 17 जुलै दरम्यान पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। शहरामध्ये 150 जास्त भागात नाकाबंदी करण्यात आलेली आहे, तर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर ही कारवाई केली जाते। अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याकरिता दर शनिवार आणि रविवार संचारबंदीचे आदेश काढलेले आहेत। गेल्या आठवड्यापासून ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे। संचारबंदीचे पालन सर्व नागरिकांनी करावं असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। दरम्यान संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। औरंगाबादमध्ये आठवडाभरापासून सुरू असलेल्या कडकडीत लॉकडाऊन आज संपणार आहे। कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्राशिवाय मात्र दुकानं सुरू केल्यास फौजदारी कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी काढले, त्यामुळे महापालिकेच्या छत्रपती शिवाजीराजे व्यापारी संकुल आरोग्य केंद्रामध्ये कोरोना टेस्टसाठी व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। तर लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी व्यापाऱ्यांनी केलेल्या गर्दीमुळे कोरोनाचा धोका अधिक वाढलाय। नंदुरबार जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, मात्र त्याची नागरिकांना चिंता नाही का असा सवाल उपस्थित होतोय। त्याचं कारण म्हणजे धडगाव तालुक्यामध्ये भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत नागरिकांनी केलेली गर्दी, इथं सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं, त्यामुळे गर्दीचं योग्य नियोजन करण्याची गरज व्यक्त केली जाते। तर भंडारा जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्या 388 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 50,700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे।
सध्या जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 189 इतकी झाली आहे। यापैकी 99 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर 86 जणांवरती उपचार सुरू आहेत। 2 जणांचा कोरोनाने आतापर्यंत मृत्यू झालाय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 15 जुलैपासून दिवसातील 24 तासांपैकी 20 तास संचारबंदी लागू केली आहे। दरम्यान नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कठोर कारवाईचे आदेश देखील आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। तर संचारबंदी असताना आणि सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान संचारबंदी नसताना ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य। जळगाव शहरातील व्यापारी संकुलातील दुकानांचं शटर तब्बल 117 दिवसांनंतर उघडणार आहे। लहान संकुलामध्ये समा आणि विषम तारखांनुसार तर मोठ्या संकुलांमधील दुकानं केवळ होम डिलिव्हरीसाठी दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये उघडायला परवानगी देण्यात आलेली आहे। दरम्यान प्रशासनानं घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळले गेले नाहीत तर आठवडाभरामध्ये पुन्हा संकुलाला टाळं लावण्याचा इशारा देखील देण्यात आला। औरंगाबादच्या गंगापूर येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे प्रचंड हाल सुरू आहेत। या सेंटरमधील रुग्णांनीच कोविड सेंटरचा व्हिडिओ काढून आपली व्यथा मांडली आहे। या रुग्णांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जातोय। तर या कोविड सेंटरमध्ये तब्बल 30 रुग्णांसाठी एकच बाथरूम आहे, त्यामुळे रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना सध्या करावा लागतोय। तसंच वीज, पाणी, पंखा या सोयी देखील नसल्याचा आरोप केला जातोय। कोरोनाचा कहर वाढत असल्यानं पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात आले। पुण्यातील महाविद्यालयांमध्येही आता कोविड सेंटर सुरू करण्यात आलेले आहेत। फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी विद्यार्थी दशेत जीवन व्यथित केलेल्या वसतिगृहामध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले। या ऐतिहासिक वास्तू 300 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। नवी मुंबईत अँटीजेन टेस्टला सुरुवात करण्यात आली आहे। अवघ्या अर्ध्या तासामध्ये रिपोर्ट मिळत असल्यानं मृत्यूचा दर कमी करण्यासाठी या अँटीजेन टेस्टचा फायदा होणार आहे। सध्या नवी मुंबईतील 3 रुग्णालयामध्ये या टेस्ट केल्या जाणार आहेत। लवकरच 23 आरोग्य केंद्रामध्ये ही या टेस्ट करायला सुरुवात केली जाणार आहे। तर पहिल्या टप्प्यात 2 लाख नागरिकांच्या अँटीजेन टेस्ट केल्या जाणार असून या टेस्टमुळे कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल असा विश्वास महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यक्त केला आहे। आपला उद्देश आहे की अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून जनरल पॉप्युलेशन ॲज वेल ॲज हॉस्पिटलाइज पेशंट यांच्यामध्ये कोविडचा स्प्रेड किती आहे ते लवकरात लवकर आयडेंटिफाय करता यावं, आणि पॉझिटिव्ह पेशंट जे आहेत ते लवकरात लवकर आयडेंटिफाय करता यावेत, जेणेकरून त्यांच्यावरती जे उपचार करायचे आहेत ते आपल्याला एक्सपिरेट करता येतील। नवी मुंबई महापालिका क्षेत्रात गेल्या 24 तासात तब्बल 240 नवे रुग्ण आढळून आले, तर 8 जणांचा मृत्यू झालाय। त्यामुळे नवी मुंबईतील बाधितांची संख्या आता 10786 वर पोहोचली आहे, तर मृतांची संख्या 330 वर गेली आहे। रायगड जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे। काल दिवसभरात तब्बल 352 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत, त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 9352 वर पोहोचली आहे। तर गेल्या 24 तासात 7 जणांचा मृत्यू झाला, आतापर्यंत 256 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला असून सध्या 3501 ऍक्टिव्ह रुग्ण रायगडमध्ये आहेत। ठाणे जिल्ह्यामध्ये होत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी काही प्रमाणामध्ये घट झाली आहे। गेल्या 24 तासांमध्ये 1707 नवीन रुग्णांसह 49 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 64105 तर मृतांची संख्या ही आता 1827 इतकी झालेली आहे। दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आता नव्या 312 रुग्णांची भर झालेली आहे, तर 14 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे। कल्याण डोंबिवलीतील रुग्णवाढ लॉकडाऊन नंतरही काही कमी होण्याचं नाव घेत नाही आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रात सर्वाधिक 407 रुग्णांसह 6 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, त्यामुळे बाधितांची संख्या 15005 वरती पोहोचली आहे। तर आतापर्यंत 231 जणांचा मृत्यू झाला आहे।
नागपुरात कोरोनाच्या 125 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. नागपुरात काल एकाच दिवशी 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे नागपूर जिल्ह्यातील कोरोनामुळे बळी पडलेल्यांची संख्या 45 वर पोहोचली आहे. तर नागपुरामध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या 2774 वर पोहोचली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 1733 रुग्ण बरे झाले तर 1041 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे. नागरिक नियम पाळताना दिसत नाहीये, त्यामुळे महापालिका पुन्हा ऍक्शन मोडवरती आली आहे. महापालिका आयुक्त यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये नियम न पाळणाऱ्या नागरिकांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आजपासून कारवाईला सुरुवात झाली आहे. वॉकर स्ट्रीट आणि फुटाळा तलाव चौपाटीवरती पोलीस उपायुक्त विनीता शाहू यांनी मास्क न घालणं आणि विनाकारण फिरणाऱ्यांवरती ही कारवाई सुरू केली आहे. कोल्हापुरात कोरोनाबाधितांची संख्या वाढती आहे. गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल 310 नवे रुग्ण आढळलेत. पहिल्यांदाच एकाच दिवसामध्ये कोल्हापुरात इतके रुग्ण आढळून आलेले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1938 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 952 जण कोरोनामुक्त झालेत. तर 986 जणांवरती कोल्हापुरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. कोल्हापुरामध्ये कोरोनावरील उपचारादरम्यान आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला. रत्नागिरीमध्ये कोरोना पाठोपाठ आता सारीच्या आजारानंही डोकं वर काढलंय. जिल्ह्यात 49 जणांना सारी आजाराची लागण झाली आहे. तर आतापर्यंत या रोगानं 9 जणांचा बळी घेतलाय. दरम्यान 11 जणांना कोरोनाचीही लागण झाली आहे. त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत. कोरोनासोबतच सारी आजाराने देखील हातपाय पसरल्यानं आरोग्य यंत्रणेची चिंता अधिक वाढली आहे. पंढरपुरामध्ये जमावबंदीचा आदेश मोडून गर्दी जमा केल्याप्रकरणी संत नामदेव महाराजांच्या वंशजांसह 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. विठ्ठल मंदिरामध्ये महाद्वारकाला सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला मोठी गर्दी झाली होती, त्यामुळे पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट आलेलं आहे. या संकटातून सगळ्यांची सुटका व्हावी यासाठी कोल्हापूर शहरातल्या गोंधळी बांधवांनी देवीचा गोंधळ घातलाय. या गोंधळाच्या माध्यमातून त्यांनी लोकांना जागृत करण्याचं कामही केलंय. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, आशिष शेलार आणि विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये वर्णी लागणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये तळ ठोकून असल्यानं या चर्चेला अधिक बळ मिळाले. JP नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतरच्या या नव्या कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्रातील 4 नेत्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. तर दिल्लीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे आणि संभाजी निलंगेकर पाटील या महाराष्ट्रातील 4 नेत्यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे. कार्यकाळ संपलेल्या राज्यातील ग्रामपंचायतीवरती पालकमंत्र्यांच्या अधिपत्याखाली प्रशासक नेमण्याच्या आदेशावरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशासकाची नेमणूक करणं म्हणजे लोकशाहीचा खून असल्याची टीका भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे. या गावचा प्रशासक सरकारी अधिकारी न नेमता एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नियुक्त करायचा, अशा प्रकारचा जो ZR राज्य सरकारने काढला आहे, मला असं वाटतं की हा लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार आहे. जे अतिक्रमण सरकारने करायचं चालवलेलं आहे हे चुकीचं आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि हे सरकारने परत घ्यावं किंवा माघार घ्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे. बातमी साम टीव्हीच्या दणक्याची साक्री तालुक्यातील पिंपळनेरमध्ये काही दिवसांपूर्वी डॉक्टर नसल्यानं उपचाराअभावी एका चिमुरडीचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. याबाबतची बातमी साम टीव्हीने लावून धरली होती आणि त्यानंतर आरोग्य विभागाला खळबळून जाग आलेली आहे. आणि सुकापूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 24 तास निवासी डॉक्टर नियुक्त करण्यात आले. दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राला डॉक्टर मिळाल्यानं ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण बघायला मिळतं.
दुष्काळात 13वा महिना अशीच काहीशी गत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झालेली आहे। शासकीय अनुदानावरती घेतलेल्या सौर पंपांच्या प्लेट्सच चोरट्यांनी लंपास केल्यात। प्लेट्सच चोरीला गेल्यानं सौर पंप बंद पडलेले आहेत, त्यामुळे विहिरीमध्ये पाणी असूनही शेतीला आणि जनावरांना पाणी देता येत नाही। पाथरी पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून चोरांचा शोध सध्या घेतला जातोय।